केवल पार्क लिंक रोडवर पुन्हा अवैध भंगार बाजार, फर्निचर आणि कागदांवर प्रक्रिया करणारे व्यवसाय विनापरवाना दाटीवाटीनं थाटण्यात आले आहेत, त्यामुळे भविष्यात अजून आगीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातपूर अंबड लिंक रोडवरील केवल पार्क या परिसरात रविवारी मध्यरात्री एकाच रांगेत असलेल्या 8 गाळ्यांना आकस्मित आग लागली. या घटनेत 5 दुकानांसह जवळ उभ्या असलेल्या 4 कार जळून खाक झाल्या आहेत. दुर्घटनेत 35 लाख रुपयांची वित्तहानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. अष्टविनायक नगर केवल पार्क मध्ये रात्री झालेल्या या घटनेनं रहिवाशांची धावपळ उडाली. ऑटोमोबाईल दुकान, गॅरेज, हार्डवेअर, पेपर वर्क असलेले या 5 दुकानांना रविवारी रात्री 1 च्या दरम्यान आग लागली. रात्री सातपूर सिडको अंबड औद्योगिक वसाहत आणि मुख्यालयातील 5 अग्निशामक बंबांनी अथक प्रयत्न करीत 2 तासांमध्ये ही आग आटोक्यात आणली. या आगीत यशवंत ऑटो सेंटरच्या दुकानातील दुरुस्तीसाठी आलेल्या 4 4-व्हीलर, दुकानातील साहित्य, कल्पतरू हार्डवेअर दुकानातील पूर्ण साहित्य, एजीके एंटरप्राइजेस, ग्लो साइन बोर्ड, ओम आर्ट या दुकानांमधील साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडून अंदाजे 30 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. दुकानालगतच फर्निचर आणि इतर साहित्यांच्या पाठीमागे द्राक्षबाग असल्यानं अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. 2 तासाच्या अथक प्रयत्नांनी जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातपूर केंद्र प्रमुख प्रदीप परदेशी, ताराचंद सूर्यवंशी, संजय घाटे, अशोक मोरे, रमाकांत खाडे, शिवाजी मतमल, सिडकोचे प्रमोद लहानगे, आबा देशमुख, राजू हडप, अनिल गांगुडे, राजेंद्र पवार, संजय शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भंगार बाजारामुळे गोदामांचं अतिक्रमण काढणं गरजेचं आता झालं आहे. भविष्यात अजूनही अशा प्रकारे आगीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भंगार बाजार आणि गोदामांचे अतिक्रमण या ठिकाणी आता काढणं गरजेचं झालं आहे. लेझर मशीन होतं, वेल्डिंग मशीन होते, 2 ग्राइंडर मशीन होते, 4 आपले ड्रिल मशीन 4 होते, हॅम्बर ड्रिल 2 होते, काही रॅक होते, काही मटेरियल होतं, 2-2.5 लाखाचं, 2-3 लाखाचे बोर्ड होते, लेझर मशीन, CNC मशीन होतं, त्यानंतर ड्रिल मशीन होते, ते मारायची बोल मारायची, या सगळ्या गोष्टी होत्या. आपलं 11-12 लाखाच्या आसपास. वेब न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमला करतिवडे, नाशिक.